अपने सपनों का शुभारंभ इस ब्रदवाकी के साथ अपने क्वालिटी होम और बेहतरीन एमिनिटीज के साथ मशहूर भवन निर्माणकर्ता हावरे प्रॉपर्टीज के चेयरमैन और मैनेजिंग डायरेक्टर सुरेश हावरे की लेगेसी को आगे ले जाते हुए यंग डायनामिक हावरे प्रॉपर्टीज के सीईओ और जॉइंट डायरेक्टर अमित हावरे और जॉइंट एमडी और सीएफओ अमर हावरे होम बायर्स के लिए लेकर आ रहे हैं अपने इनोवेटिव सोच और होम बायर्स के डिजायर को पूरा करते अपना यूनिक प्रोजेक्ट हावरे माय फर्स्ट होम। नवी मुंबई शिलफाटा जैसे प्राइम लोकेशन में आने वाले हावरे माय फर्स्ट होम का भूमि पूजन समारोह कल्याण के सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे के हाथों जोशो खरोश के साथ संपन्न हुआ, जहां इस अवसर पर ठाणे महानगर पालिका के पूर्व विरोधी पक्ष नेता नजीब मुल्ला सहित रियल एस्टेट राजनीतिक और सामाजिक क्षेत्र से जुड़े प्रतिष्ठित मान्यवर मौजूद रहे। इस दौरान हावरे प्रॉपर्टीज के सीईओ और जॉइंट डायरेक्टर अमित हावरे, जॉइंट एमडी और सीएफओ अमर हावरे ने हावरे माय फर्स्ट होम के सभी तकनीकी पहलुओं और सुविधाओं से परिपूर्ण इस प्रोजेक्ट की खासियत पर प्रकाश डालते हुए कहा कि हावरे ने लोगों का ट्रस्ट बिल्डअप किया है और इसी के फलस्वरूप आज होम बायर्स की बुकिंग ने विश्वास को और बढ़ा दिया है। बता दें कि इस प्रोजेक्ट में G+34 मंजिला दो टावर का निर्माण किया जाएगा, जहां ग्राहकों को 1 और 2 BHK फ्लैट्स के साथ अत्याधुनिक विभिन्न प्रकार की 50 से भी अधिक एमिनिटीज उपलब्ध करवाई जाएंगी, जिसमें पार्किंग और सिक्योरिटी पर खास तवज्जो दी जाएगी। बेहद नए कॉन्सेप्ट के साथ होम बायर्स का सपना साकार करने हावरे प्रॉपर्टीज के इस नए प्रोजेक्ट से सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे भी बेहद प्रभावित नजर आए। इस दौरान उन्होंने विश्वास जताया कि प्राइम लोकेशन पर स्थित इस प्रोजेक्ट के चलते जहां से बेहतर रोड कनेक्टिविटी, मेट्रो कनेक्टिविटी के साथ ट्रांसपोर्टेशन की व्यवस्था इस प्रोजेक्ट की सबसे बड़ी USP बनकर साबित होगी। हावरे माय फर्स्ट होम या प्रोजेक्ट आज भूमिपूजन या ठिकाणी झालं, त्यानिमित्ताने मी हावरे कुटुंबियांचं खूप खूप या ठिकाणी अभिनंदन करतो। आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन। आप सबको बहुत बहुत शुभकामनाएं मैं यहाँ पर देता हूँ कि आपका पहला घर जो है इस प्रोजेक्ट में होने जा रहा है। सुरेश हावरे जी, अमित जी आणि अमर जी, आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद। आणि आपलं मी माझ्या या मतदारसंघामध्ये पण स्वागत करतो, कारण की आपला हा जो प्रोजेक्ट आहे हा पहिला प्रोजेक्ट असेल हा कल्याण लोकसभेमधला। हे लोकेशन खूप चांगलं आहे, मला वाटतं हे लोकेशन असेल ठाणे, कल्याण आणि नवी मुंबई याच्यामधला जर स्पॉट कुठला असेल तर हा शिळफाट्याचा आहे। एका साईडला तुमचा कल्याणशील रोड आहे, तो सहापदरीकरण झालेला आहे। दुसऱ्या साईडला बाजूला आपण गेलात की लगेच तुम्हाला टनलने डायरेक्ट आपण नवी मुंबईला त्या ठिकाणी ऐरोलीला पोहोचू शकता। एका साईडला बघितलं दिव्याला तर त्या ठिकाणी बुलेट ट्रेन येते, परत अजून एका साईडला बघितलं आपण तर मेट्रो जी आहे ती आपल्याला 14 गावांमध्ये या ठिकाणी पकडू शकता आपण। तर असं काम जे आहे ते इन्फ्रास्ट्रक्चरचं या ठिकाणी गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही करू शकलो। अवरे सर, अजून काय काय पाहिजे? ते सगळंच तुम्हाला आलेलं आहे। हे मराठी उद्योजक जे आहे हे निर्माण होऊन आणि गेले 30 वर्ष आपण या क्षेत्रामध्ये काम करतायत आणि आपल्यावरती असणारा जो विश्वास आहे मला वाटतं तोच जो आहे तो आपल्याला 3,000 मधून 2,500 जिथे अजूनपर्यंत खोदकाम चालू झालं नाही, काहीच काम चालू झालं नाही, पण फक्त विश्वासाने, विश्वासाच्या आधारावरती जे आहे आपण या ठिकाणी लोकांना घरं देत आहेत। 1,000 कोटीचा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जे आहे ते आपण या ठिकाणी पाहताय आणि फक्त पेपरमधून ऐकत नाही, हे पूर्ण होताना त्या ठिकाणी आपण पाहताय। कल्याणशील रोड आम्ही सहापदरीकरण त्या ठिकाणी केला, हा टनल जो आहे तो कुठल्याही क्षणी जो आहे तो त्या ठिकाणी ओपन होईल। म्हणजे आपल्याला या प्रोजेक्टपासून ऐरोलीला जायला फक्त 5 ते 7 मिनिटं त्या ठिकाणी लागतील। अगोदर आपल्याला 45 मिनिटं त्या ठिकाणी लागत होते, आज 5 ते 7 मिनिटांमध्ये आपण तो प्रवास करू शकाल। उन्नत मार्ग त्या ठिकाणी होईल, मेट्रोचं काम ऑलरेडी आम्ही त्या ठिकाणी चालू केलेलं आहे। तर आपल्या प्रोजेक्टला जे जे पाहिजे ते सगळं देण्याचं काम आम्ही या ठिकाणी ऑलरेडी केलेलं आहे। नजीब मुल्ला ने हावरे प्रॉपर्टीज को इस नए प्रोजेक्ट की बधाई देते हुए कहा कि भरोसे का दूसरा नाम है हावरे प्रॉपर्टीज। विश्वास दिलाने का तरीका है, वो घर खरीदने वाले को हो या हम जैसे से ताल्लुकात बनाने को हो, वो एक बहुत ही अलग किस्म का है। वो इस तरीके से विश्वास दिलाते हैं कि वो अपना लेते हैं,
उसी तरह से मुझे उनके कामों में भी पूरा विश्वास है कि आज के दौर के अंदर बड़े बड़े प्रोजेक्ट्स तो अनाउंस होते हैं बट वो पूरे होने चाहिए। सपनों का जो घर होता है, एक आम इंसान जब छोटा इंसान यहाँ जब छोटा सा 30-40 लाख रुपए का घर लेता है तो बहुत ही सपनों के साथ लेता है, उसका पहला घर होता है और वो घर को मुकम्मल तौर पे बना के जितना दिखाया है वो देना भी बहुत ज़रूरी होता है। और हवरे जी, सुरेश हवरे साहब का पहले से उनका उनके बच्चों का रहता है कि जो दिखाते हैं वो देते हैं। उन्होंने एक विश्वासार्हता हमारे बीच में बनाई है, जैसे हम भी उनके एक फैमिली मेम्बर्स हो गए तो उन्होंने बुलाया तो आना पड़ा और इस एरिया में आए। मैं हम उनका स्वागत करते हैं शिल डाइगर ये एरिया के अंदर आते हुए, एक नया न्यू मुंबई का अपर न्यू मुंबई वो बनाएंगे, उस सब एमिनिटीज़ के साथ अच्छी सहूलत के साथ देंगे। और जिन्होंने भी बुकिंग की है उसका पूरा विश्वास है कि वो काम का जो पैसा होता है वो कामों में लगाते हैं, नहीं कि उनको ज़्यादा बड़ा बनने का शौक़ नहीं है इसीलिए वो बड़े हैं, नहीं तो लोग बड़ा बनने को जाते हैं, चार एक प्रोजेक्ट लेके चार चार प्रोजेक्ट की शुरुआत करते हैं और कोई भी पूरा नहीं होता है। बट हावरे जी का ऐसा है कि एक लेके मुकम्मल तौर पे पूरी गांठ बांधेंगे, वो पूरा करेंगे, उसके आगे जाएंगे। और मुझे यकीन है दोनों बच्चों पे भी कि उसी तरह उनके पिताजी के संस्कार के साथ साथ यही परम्परा आगे लेके जाएंगे। और मैं उनको आने वाले दिनों में ऑल द बेस्ट करता हूँ और जिन्होंने नया घर लिए हैं माई फर्स्ट होम उनको मैं मुबारकबाद देता हूँ। वही हावरे प्रॉपर्टीज के सुरेश हावरे, अमित हावरे और अमर हावरे ने इस प्रोजेक्ट की खासियत पर प्रकाश डालते हुए होम बायर्स को दी जाने वाली तमाम सुविधाओं पर प्रकाश डाला और कहा कि हावरे माय फर्स्ट होम वाकई इस फीलिंग को फुलफिल करेगा। वर्ष हावरे प्रॉपर्टीज ही कंपनी गृह निर्माण क्षेत्र मध्ये काम करते है, विश्वासाने कस्टमर आपल्याकडे येतो त्या विश्वासाला जपलं पाहिजे आणि हा विश्वास हाच आपला एक श्वास आहे या भावनेने आम्ही काम करतो। 45,000 पेक्षा जास्त ग्राहकांना आम्ही घर आतापर्यंत दिलेली आहेत, एकही कस्टमर असा नाही ज्याने बुकिंग केलं आणि घर मिळालं नाही, एकही कॉन्ट्रॅक्टर असा नाही ज्याने काम केलं आणि पैसे मिळाले नाहीत, एकही ब्रोकर असा नाही की ज्याला काम केलं आणि ब्रोकरेज मिळालेला नाही आहे। 0 केसेस 0 कंप्लेंट्स या बेसिसवर आम्ही काम करतो आहे आणि शेवटी एंड ऑफ द डे कस्टमर्सचं जे समाधान आहे ते तो जेव्हा घरात प्रवेश करतो तेव्हा होतं आणि घरात प्रवेश करताना त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो तोच आमचा समाधान असतो, तोच आमचा प्रॉफिट असतो आणि आमचा अनुभव आहे की त्याच्या चेहऱ्यावर एक हास्य असतं, एक म्हणजे आपलं एक स्वप्न साकार झाल्याचा आनंद असतो आणि सर्वसामान्य माणूस आयुष्यात एकदाच घर घेतो, त्याच्यासोबत जर फसगत झाली तर तो आयुष्यातून उठून जातो आणि म्हणून एक विश्वासार्हता आपण जपली पाहिजे। प्रत्येक ग्राहकाला त्याने बुकिंग केलेलं आहे, त्याने जे पेमेंट केलेलं आहे, हावरेमध्ये अशी सिस्टम आहे कस्टमरचा आता विश्वास झालेला आहे की हावरेंकडे पेमेंट दिलं म्हणजे आपण रिझर्व्ह बँकेत पैसे जमा केलेले आहेत, अशा पद्धतीने ग्राहकही विश्वास ठेवतो आहे आणि त्याच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करू शकतो याच्यात आम्हाला आनंद आहे। आजच्या या शुभ मुहूर्ताच्या दिवशी आपण आपल्या प्रोजेक्टचं भूमिपूजन केलेलं आहे खासदार श्री श्रीकांतजी एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते, त्यासोबतच गेस्ट ऑफ ऑनर श्री नजीब मुल्ला साहेब यांच्या हस्ते आपण आज भूमिपूजन केलेलं आहे। ह्यासोबतच आपल्या कंपनीचे चेअरमॅन आणि आमचे मार्गदर्शक डॉक्टर सुरेश हावरे साहेब यांच्या हस्ते आजचं भूमिपूजन झालेलं आहे, त्यामुळे आम्ही हावरे प्रॉपर्टीजच्या वतीने मी अमित हावरे आणि अमर हावरे आपल्या सगळ्या ग्राहकांचं सगळ्या कस्टमर्सचं इथे स्वागत करतो। यासोबतच आमचे सगळे असोसिएट्स, आमचे कन्सल्टंट्स, आमचे कॉन्ट्रॅक्टर्स, आमचे आर्किटेक्ट, सगळे स्ट्रक्चरल कन्सल्टंट्स या सगळ्यांनी आज आमच्या प्रोजेक्टला भेट देऊन आम्हाला आशीर्वाद दिलेत, त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद। हावरे माय फर्स्ट होम हा जो प्रोजेक्ट आहे हा एक प्रयत्न आहे की सगळ्या माणसांच्या मनामध्ये जी संकल्पना असते, जे स्वप्न असते की आपलं पहिलं घर कसं असावं, आपलं हक्काचं घर कसं असावं, हा स्वप्न पूर्ण झालं पाहिजे आणि फक्त पूर्ण न होता ते चांगल्या क्वालिटीमध्ये चांगल्या अमेनिटीजच्या घरासह आणि वेळेवरती काम पूर्ण होईल असा हे जे कॉम्बिनेशन बनून आलेलं आहे, त्यामुळे हावरेंवरती आज
हजारोंच्या संख्येमध्ये लोकांनी विश्वास दाखवलेला आहे आणि मला वाटतं हे रिअल एस्टेटमध्ये युनिक एक्झाम्पल असेल की आज आपण भूमिपूजन करतोय, पहिली वीट आज आपण जमिनीवर ठेवतोय, पण याच्या आधी हजारोंच्या संख्येमध्ये आपले बुकिंग्स जे झालेले आहेत. तर मला वाटतं दिस इज ओनली अँड ओनली टेस्टमेंट टू द ट्रस्ट दॅट द हावरे ब्रँड हॅज बिल्ट ओव्हर द इयर्स. आणि ही जी पूर्ण टेक्नॉलॉजी आहे, डॉक्टर सुरेश हावरेंनी नॅनो हाऊसिंग हे जी टेक्नॉलॉजी मांडलेली आहे, त्या नॅनो हाऊसिंगमुळे हे सगळं शक्य झालेलं आहे. इथे 1 BHK, 2 BHK, 3 BHK असे सगळे फ्लॅट्स आहेत आणि वेगळ्या वेगळ्या व्हेरायटीचे फ्लॅट्स आहेत. स्टार्टिंग फ्रॉम ॲज लो ॲज 35 lakhs ऑनवर्ड्स आपल्याकडे फ्लॅट्स आहेत आणि दर 2-3 लाखाच्या डिफरन्सच्या बजेटमध्ये आपल्याकडे फ्लॅट्स आहेत. त्यामुळे फ्रॉम 35 lakh ऑनवर्ड्स टू 1 crore ऑनवर्ड्स ह्या पूर्ण बजेटमध्ये ज्या ज्या कस्टमर्सचं ड्रीम होम असेल आणि ज्याला चांगल्या लोकेशनवरती म्हणजे ॲट द जंक्शन ऑफ शिलफाटा, जिथे पुढच्या वेळेमध्ये खासदार साहेबांनी सांगितलं आता मुंबई मेट्रो, ह्यानंतर बुलेट ट्रेन, ह्यानंतर सहापदरी रोड हायवे, नॅशनल हायवे, म्हणजे रोड कनेक्टिव्हिटी, ट्रेन कनेक्टिव्हिटी, मेट्रो कनेक्टिव्हिटी, बुलेट ट्रेन कनेक्टिव्हिटी सगळ्या गोष्टींनी चांगलं लोकेशन असणारं मुंबई, नवी मुंबई, ठाणे या तिघां आणि कल्याण डोंबिवली या सगळ्यांच्या सेंटरला असणारं आपलं जे लोकेशन आहे. सो एनीबडी वॉन्ट्स टू इन्व्हेस्ट इन दिस गुड ऑपॉर्च्युनिटी अँड विथ अ व्हेरायटी ऑफ बजेट, सो वी वेलकम एव्हरी वन टू हावरे माय फर्स्ट होम. इथे आपण पहिल्यांदा माय फर्स्ट होमचा हा कॉन्सेप्ट घेऊन आलेलो आहोत. आपलं प्रत्येकाचं स्वप्न असतं की माझं स्वतःचं हक्काचं घर असावं, परवडणाऱ्या किमतीत चांगलं घर आम्हाला मिळावं आणि ते हावरे माय फर्स्ट होममध्ये इथे लोकांनी आम्ही आमच्या लोकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत. हावरेंचं वैशिष्ट्य आहे क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन आणि स्पीड ऑफ कन्स्ट्रक्शन. उत्कृष्ट क्वालिटीचे घरं, चांगल्या वेळेत मिळणारे घरं आणि चांगल्या किमतीमध्ये मिळणारे घरं हे आम्ही इथे बांधतो प्रत्येकासाठी. सर्वांचं आम्ही इथे स्वागत करतो. सर्वांना ज्या काय फॅसिलिटी लागतात ग्राहकांना, ग्राहक घर घेताना अनेक जागींवर जातो, अनेक प्रोजेक्ट्स तो बघतो, पण सगळ्यापेक्षा जास्त चांगल्या अम्युनिटीज कमीत कमी किमतीमध्ये आपण त्यांना कशा देऊ शकू, इथे आम्ही हावरेमध्ये तोच प्रयत्न करतो. आणि तो आम्ही इथे जेव्हा सॅम्पल फ्लॅट बनवला, लोकांना इकडे आवर्जून बोलवलं, हजारोंच्या संख्येमध्ये लोक आलेत आणि हजारोंच्या संख्येमध्ये लोकांनी घरांचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. 2000 जास्त लोकांनी घराचं स्वप्न बुक केलेलं आहे इथे. तर मी या सगळ्या ग्राहकांना विश्वास देऊ इच्छितो की जे तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवला आहे तसं घर, चांगल्या क्वालिटीचं घर वेळेत आम्ही तुम्हाला बांधून देणार आहोत. आणि वाढत्या मुंबईच्या सेंटरमध्ये हा एरिया आहे, जसं खासदार साहेबांनी सांगितलं की सगळ्या टाईपचे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट इथे येत आहेत. आणि तुम्ही जो परिसर बघितला आणि परिसरात इतर प्रोजेक्ट्स कम्पेअर केले आणि आपला प्रोजेक्ट कम्पेअर केला, तर वी आर ऑफरिंग बेटर क्वालिटी, बेटर होम, चांगला कार्पेट एरिया कमी भावामध्ये. तर मी सर्व ग्राहकांना ज्यांना आपल्या स्वतःचा हक्काचा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मी त्यांना विनंती करेल की आमच्या या साईटला भेट द्या, एक्सपिरियन्स सेंटरला भेट द्या. आपल्या इकडे टीम सज्ज आहे, आपल्याला ज्या काही सुविधा लागतील, आपल्याला लोन घ्यायचं असतील, आपल्याला पेमेंटची फ्लेक्सिबिलिटी हवी असेल, इतर काही आपल्याला प्रश्न असतील, तर आमच्या सेल्स टीमशी येऊन बोला. आपल्या घराचं स्वप्न इथे साकार होईल याची आम्ही तुम्हाला खात्री देतो. तुम्हाला जर घर घ्यायचं असेल, चांगलं घर घ्यायचं असेल आणि वेळेत तुम्हाला घर हवं असेल, तर हावरेमध्ये येऊन नक्की आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करा. ब्युरो रिपोर्ट, नवीन बी नेटवर्क.